दरम्यान सुशीलकुमार शिंदेंनी गौप्यस्फोट केल्यानंतर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी सोलापुरात शिंदेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. मात्र या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा पाटलांनी केलाय. राजकीय चर्चा होईल तेव्हा कुणालाही कळणार देखील नाही असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. तसंच प्रणिती शिंदे या आक्रमक आमदार असून त्या आल्या तर त्यांचं स्वागतच आहे असंही पाटलांनी नमूद केलं. महाराष्ट्र राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिली म्हणून प्रसिद्ध आहेत की ज्यांच्यावर कधीही कोणी शिंतोडे म्हणून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणतीताई पण आहे की जी ज्या आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत. अशी सुसंस्कृत फॅमिली अशा आक्रमक प्रणतीताई या भारतीय जनता पार्टीत आल्या तर आम्ही स्वागतच करू. पण अशी कुठलीही ऑफर ना बीजेपीने दिली अशी कुठली इच्छा ना त्याने व्यक्त केली. ऑफर दिली ते नाव मी सांगणार नाही. काय हे गुप्त गोष्टी असतात कसं सांगणार. मनामध्ये काय आहे ती इंडिपेंडंट आहे. मी काय करू शकणार. शी इज मॅच्युअर्ड.